हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज तुम्ही ओळखलं असेल की मी कुठे आहे. मी आहे गोवामध्ये कलंगूट बीचवर, कलंगूट अँड बागा बीच, जे दोघं आजूबाजूला आहेत. आणि तुम्ही इथे ब्युटिफुल असा बीच बघत आहात. आणि इथे आता वाजलेत 5:30 संध्याकाळचे आणि आम्ही छान एन्जॉय करतो आहे. आम्ही जस्ट आलो आहोत बीचवर आणि इथे क्रिशा क्रियांश तुम्ही बघू शकतात. आणि मागे तुम्हाला सन दिसत असेल तर आता थोड्याच वेळात सनसेट होणार आहे आणि मग नाईट लाईफ सुरू होणार आहे. तर इथे मोस्टली दिवसभर तर गर्दी असतेच, बट इव्हनिंगला खूप जास्त गर्दी असते. आणि नोव्हेंबर मंथ आहे, सो नोव्हेंबर मंथ हा पीक पॉईंट असतो. नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारीमध्ये गोव्यामध्ये प्रचंड टुरिस्ट येतात एन्जॉय करायला. सो नोव्हेंबरमध्ये पण खूपसे येतात, कारण की ज्यांना तेव्हा थोडा कमी रेट्स असतात कम्पॅरेटिवली हॉटेल्स, राईड्स अँड ऑल. डिसेंबरमध्ये हा पीक पॉईंट असतो, सो म्हणून खूपसे टुरिस्ट नोव्हेंबरमध्ये व्हिजिट करून जातात. आणि तुम्ही बघत असाल, खूप गर्दी दिसत असेल तुम्हाला बीचवर सगळीकडे. आणि इथे लोक छान एन्जॉय करत आहेत. इथे कुबानीज आहेत, हे जे लोक बसले त्याला कुबानीज म्हणतात. तर इथे आपण बसू शकतो, फ्री आहे आपल्याला, आपण इथे एन्जॉय करू शकतो बीचवर बसले आहोत. तर गरजेचं नाही की आपण काही ऑर्डर केलं आहे तरच आपण इथे बसू. तर इथे लोक फ्री आणि इथे फोटोजसुद्धा काढू शकतात. म्हणजे तुम्ही गोव्यामध्ये आलात तर नाईट लाईफला नक्की या, एवढंच म्हणेल. नाईट लाईफ दाखवायच्या आधी मला हे बोलायचं आहे, जे जरुरी आहे, कारण की तुम्ही जर गोवामध्ये आलात तर तुम्हाला वाटेल की नाईट लाईफमध्ये आपल्याला पे करून नाही. कलंगूट आणि बागा बीचवर तुम्ही येऊन रात्रीचे छानसे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नाईट लाईफ दाखवलेली आहे. आणि इथे आता छान असा सनसेट होणार आहे. सो तुम्ही इथे येऊन वेगवेगळे नाईट लाईफ, डे लाईफ फोटोज घेऊ शकतात, फ्री आहे, त्याला कुठलेही पैसे लागणार नाही आहेत. आणि इथे राईड्सचे मात्र तुम्हाला पैसे पे करायचे आहेत. राईड्स स्टार्ट फ्रॉम 200 रुपीज, 200 पासून राईड्स स्टार्ट होतात. तर पुढे नो लिमिट आहे, बिकॉज तुम्ही कुठली राईड करतात त्याच्यावर डिपेंड करतं. बोट राईड, बनाना राईड, पॅराग्लायडिंग. सो बागा अँड कलंगूट बीचवर जास्त प्राइजेस आहेत, बट टुरिस्टचा मेन स्पॉट आहे तो. तर तुम्ही गोवामध्ये आले नाही आणि इथे व्हिजिट केलं नाही तर तुम्ही काहीच केलं नाही असं म्हणू शकतात. लोक छान वॉक करतात, एन्जॉय करतात, आणि माझे मुलं क्रिशा आणि क्रियांश पण एन्जॉय करतात. सो हे लोक जे समोर दिसत आहेत ना, ते खूप एन्जॉय करतात. ते कबड्डी एन्जॉय करतात. नॉर्मली आपण कबड्डी कबड्डी बोलतो, ते गोवा गोवा बोलून खेळत होते. आम्ही देखील एन्जॉय केलं. आता नाईट लाईफ सुरू झालेली आहे आणि इथे बघू शकतात ब्युटिफुल असे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की लोक वेगवेगळे पोजेस घेऊन गाणे तर एकदम भारी लागलेत. आणि इथे तुम्ही काही ऑर्डर नाही केलं, काही नाही केलं, पण जस्ट यू कॅन एन्जॉय म्युझिक आणि वेगवेगळे फोटोज काढून सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करू शकता. सो यू एन्जॉय द व्हिडिओ. अँड कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तो मिलते हैं अगले व्हिडिओ में. एन्जॉय द व्हिडिओ टिल द एंड.
ملكي ملكي.